चुलीवरचं जेवण मराठी माणसासाठी किती खास विषय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यातून चुलीवरचं मटण आणि भाकरी म्हणल्यावरती तर विषय एंड असतो. आजकाल आपण अशा काँक्रीटच्या जंगलांमध्ये राहतो आणि असा चुलीवरच्या जेवणाचा आनंद आणि मटण भाकरीचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला रजा टाकावी लागते किंवा कुठेतरी प्लॅन करून शहराच्या बाहेर जावं लागतं किंवा आपल्या गावी जावं लागतं. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं तर की ह्या अशा शहरात अशा प्राईम लोकेशनवरती बाणेर बालेवाडी पुण्यात तुम्हाला चक्क चुलीवरती बनवलेलं असं सुंदर मटण रस्सा मटण खीमा मटण चॉप्स आणि भाकऱ्या मिळणार आहे, तर तुम्ही मला काय द्याल? ओके, सो आज आपण आलेलो आहोत चूल मटण ह्या ठिकाणी, जे आहे मेन बालेवाडी स्ट्रीटवरती, जिथे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे खूप सारे फ्रँचायझीज आहेत, खूप आउटलेट्स आहेत. इटालियन क्युझिन, पोर्चुगीज क्युझिन, मेक्सिकन क्युझिन अशा सगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी आपला झंडा रोवलेला आहे. आयटी पार्क्स आहे जिथे कॉस्मोपॉलिटन असा क्राऊड आहे. कौतुक आहे त्या व्यक्तीचं, सागर ताकवले यांचं, ज्यांनी चूल मटण हा कॉन्सेप्ट निवडला, आपली खाद्य संस्कृती जपण्यासाठी हा कॉन्सेप्ट असा निवडला आणि अशा प्राईम लोकेशनवरती हे आउटलेट काढलं जिथे फक्त चुलीवरचं जेवण मिळतं आणि चूल मटण असं नाव आहे, कारण का इथली मटण थाळी खूप फेमस आहे. हे आहे बाणेरचं आउटलेट आणि चक्क वाड्याचा फील आहे. ही जी त्यांनी जागा बनवलेली आहे ही दगडात आणि लाकडात बनवलेली आहे. वाड्याचा फील आहे, असा दोन मजली वाडा आपण जणू म्हणू शकतो. हा आहे त्यांचा सुंदर एंट्रन्स आणि एंटर केल्यावरती तुम्हाला तीन असे सेक्शन्स मिळतील. एसी सेक्शन आहे जिथे तुम्हाला अशी भारतीय बैठक सारखं, म्हणजे लो सीटिंग आहे, टेरेस सीटिंग आहे जी सुद्धा भारतीय बैठक स्टाईल आहे, आणि तुम्हाला जर टेबल खुर्ची पाहिजे असेल तर तेही सेक्शन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अजून दोन ब्रँचेस आहेत, एक आहे वाघोलीमध्ये आणि त्याचबरोबर आहे एक केड शिवापूरमध्ये. ते तर अजून मोठे असे वाडे आहेत आणि आज आपण हा वाडा बघणार आहोत. आणि आता आपण जाऊया वाड्यावर. या वाड्यात पाऊल ठेवल्यानंतर अनुभव काही वेगळाच आहे. असं वाटतच नाही की आपण पुण्यासारख्या शहरात आहोत. या दीपस्तंभाच्या उजव्या हाताला आहे स्वयंपाकगृह, ज्याच्यामध्ये आहे तंदूर जिथे स्टार्टर्स बनतात, आणि चुलींवरती सध्या बनत आहेत चपात्या, इथेच भाकऱ्याही बनतात आणि मोठ्या अशा कोल्हापुरी चपात्या आपण म्हणू शकतो तशा मोठ्या चपात्या इथे बनत आहेत. आणि तिथेच बाजूला मातीच्या चुलींवरती बनत आहे मटण आणि चिकन असं 100 लिटरच्या टोपांमध्ये हे रस्सा उकळल्या जात आहे. पार्सल जात आहेत, इनडोर सेक्शन फुल आहे, आउटडोर सेक्शन पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे ऑक्युपाईड आहे आणि टेरेसही. इथे आता अळणी रस्स्याला छान वाटप घालून असा तिखट रस्सा बनवण्यात येत आहे. इथे स्टार्टर्सचेही अनोखे प्रकार मिळतात आणि आज मी एक ट्राय करणारं स्टार्टर म्हणजे आहे खरडा मटण. खूप ऐकलंय खरडा मटण या स्टार्टरबद्दल आणि इथे बनवण्याची पद्धतही मी बघितली आहे, खूप वेगळी आणि निराळी आहे. आणि इथे बनणाऱ्या भाकऱ्या, त्यांचा स्पीड बघता मी खरंच हैराण झाले. आणि मोठ्या अशा मस्त भाकऱ्या पूर्णपणे फुललेल्या अशा आपल्या ताटात वाढल्या जातात. बरं, हा सुंदर अनुभव आपल्यापर्यंत आणणारी व्यक्ती, त्यांनाच आता आपण विचारूया की चूल मटण हा कॉन्सेप्ट त्यांनी कसा काय निवडला. हॉटेल चालू करताना आपल्या पुणे शहरामध्ये बरेचसे हॉटेल आहेत, फाईन डाईन रेस्टॉरंट आहेत, प्युअर व्हेज हॉटेल्स आहेत. चुलीवरचं मटण भाकरी देण्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये 2015 साली आली. त्यावेळेस मी कोथरूडमध्ये डीपी रोडला हॉटेल चालू केलं. आता शहरीकरण वाढल्यामुळं चुलीवरचा ग्रामीण भागात टच थोडासा आपल्या लोकांचा कमी झालेला आहे. म्हणजे खेडेगावामध्ये पण आता बघितलं तर आपण गॅस वगैरे आलेला आहे. चुलीवरच्या जेवणाची एक चव वेगळी असते. मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यामुळं ग्रामीण भागातच टच आहे. चूल मटणला कोथरूडला जो मला लोकांचा सपोर्ट भेटला किंवा प्रतिसाद भेटला, त्यावेळेस माझ्या डोक्यात सेट झालं की लोकांना आपल्या ग्रामीण भागाचा टच किंवा चुलीवरचं जेवण हे कायम आवडणार आहे. माणूस कितीतरी मोठा असला किंवा कितीतरी 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करत असला, तर चुलीवरचं मटण भाकरी म्हणलं तर थोडंसं जेबीवरती पाणी सुटतं. कोथरूडमध्ये मी साधारणतः 20 टेबल लावत होतो. मी नगर रोडला 50 टेबल लावायला लागलो. मला 50 टेबल पण ते कमी पडायला लागले. नगर रोडला पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळे मग मी परत तिसऱ्यांदा थोडंसं तुमच्या भाषेत डेअरिंग म्हणायचं म्हणलं तर मी खेडशिवापूरचं आउटलेट चालवत असताना तिथं चांगला रिस्पॉन्स होता. बाहेरचे लोक येत होते तर त्या लोकांची डिमांड होती की सर असं कुठेतरी चालू करा तुम्ही. फायनल केल्यानंतर 6 महिन्यामध्ये मी सेम वाडा बनवला.
तर चुल मटनचा विषय असा आहे, माझे सगळे हॉटेल सगळे दिसायला एक सारखे आहेत, म्हणजे लोकांना जाताना असं किंतु परंतु वाटलं नाही पाहिजे की आपण चुल मटनला जातो, मॅगडी बघतो आपण, केएफसी म्हणतो, ह्यांचं ब्रँडिंग सगळं सेम असतं. मी तिथपर्यंत नाही पण तसा करण्याचा प्रयत्न चालू. चुल मटन तर तुमच्या तुम्हाला 100% बनवलेलं जेवण चुलीवरतीच मिळेल. काही लोक बोर्ड लावतात, आपलं कसं समोर बनतो म्हणून चुल मटन नाव दिलेलं. प्रत्येक आउटलेटला चुली समोर तुमच्या मांडलेल्या आहेत, चुलीवरती उकळतं मटन तेच मटन तुमच्या ताटामध्ये येतं किंवा भाकरी पण समोरच्या येतात. दुसरी गोष्ट, चुल मटनमध्ये जेवताना असं कधीच वाटणार नाही तुम्हाला की तुम्ही हॉटेलमध्ये जेवताय. घरी जेवल्याला घरचे मसाले असतात, मसाले आम्ही स्वतः बनवतो, मसाल्याची टेस्ट सेम आहे. माझ्याकडे सकाळी बनवलेलं मटन ऑलरेडी दुपारी संपलेलं असतं, संध्याकाळी बनवलेलं रात्री 11 संपतं, त्यामुळं शिळं मटन खायला मिळेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं मिळेल असं कधीच होणार नाही. आणि चुल मटनमध्ये स्पेशल म्हटलं तर मी एक आपण डाळ खिचडी खातो किंवा फ्राईड राईस खातो, बिर्याणी खातो, त्याला एक कम्पेरेटिव्ह आयटम म्हणून मी एक आळणी खिचडी नावाचा प्रकार तयार केलेला आहे. आम्ही ती चिकन सूप असेल, मटन सूप असेल, त्याच्यामध्ये इंद्रायणी भात शिजवला जातो, त्याच्यामध्ये गावरण तूप असतं आपलं टाकलेलं, आणि ते शरीराला खायला हेल्दी तर आहेच. बरेचसे पेशंट्स लोक असतील, आजारी लोक असतील, तर त्यांना त्यांच्या घरी आपल्याकडून पार्सल लोक घेऊन जातात की तुमचं सूप द्या मला आणि आळणी खिचडी नावाचा प्रकार द्या. इंद्रायणी भात मॅडम मी कंपल्सरी मावळ्यातूनच आणतो, माझ्याकडे जो इंद्रायणी येतो तो डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडून. अगदी सागर यांनी आपल्याला सांगितलं तसं संध्याकाळची फ्रेश अशी सुरुवात झालेली आहे. स्वयंपाक घर उघडलेलं आहे, तयारी सुरू झालेली आहे, सडा मारलेला आहे, तुळजा भवानीची पूजा केली आहे, दीपस्तंभावरती दीप लावण्यात आलेले आहेत आणि धुपाचा सुगंध पूर्ण वाड्यात पसरलेला आहे. एसी लावून सगळ्या सेक्शन्समध्ये धूप लावल्यानंतर इथे आता स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. कणिक मळल्या जात आहे आणि तिथे 100 लिटरच्या अशा टोपात आपलं फ्रेश मटन हे अळणी होत आहे आणि त्यानंतर त्याच्यात वाटप घालून आपला रस्सा रेडी होणार आहे. सीटिंग जे आहे इनडोअर एसी मधलं ते तर आहेच सुंदर, पण आज मला असं वाटतंय की भाऊबीजेचं सेलिब्रेशन मी करणार आहे. माझे बंधू सगळे इथे येणार आहेत आणि बाहेरचं वातावरण एवढं सुंदर आहे की मी आज आतल्या सीटिंग पेक्षा प्रेफर करणार आहे टेरेसचं सीटिंग. सगळे माझे बंधू करण, आशुतोष, बंटी आणि माझा भाचा विहान, माझी वहिनी, आई, मावशी. खूप काळ झाला एकदम असं मोकळ्या वाऱ्यात पब्लिक प्लेसमध्ये यायला मिळत नव्हतं आणि त्याहून जास्ती स्पेशल आज का आहे कारण हे माझे सगळे जे बंधू आहेत ते मला एकत्र कधी असे जमताना दिसत नाही. प्रत्येक जण बिझी असतं आपल्या जॉबमध्ये, आपल्या कामात, कोण ट्रॅव्हल करत असतं वगैरे वगैरे. आज आपण बघणारच आहोत चूल मटनच्या स्पेशालिटीज, पण हा जास्ती स्पेशल झालेला आहे बिकॉज ऑफ ही आहे आजची आपली मेजवानी स्पेशल मटन थाळी, ज्याच्यामध्ये आहे ज्वारीची भाकरी आणि आहे रस्सा, सुकं मटन, त्याच्यानंतर अळणी मटन, सोलकढी, खीमा आणि गुलाबजाम, कांदा, खर्डा आणि लिंबू. स्पेशल चिकन थाळी आहे ही, याच्यामध्ये पण आहे ज्वारीची भाकरी, रस्सा, सुकं चिकन, अळणी चिकन, सोलकढी, खीमा आहे हा खूप मस्त असतो, मी इथला खाल्लेला आहे, खर्डा, लिंबू, कांदा आणि गुलाबजाम. स्पेशल खीमा, मटन खीमा हे आहे पिठलं, हे खर्डा मटन आहे आणि मस्त हिरवं दिसतंय, हे खर्ड्याने भरपूर लोडेड आहे, सो इट इज गोइंग टू बी व्हेरी स्पायसी. हे पण एक स्टार्टर आहे जे मी आता उघडणार आहे. हे आहे चिकन स्टार्टर आणि हे आहे सिझलिंग चिकन अंगारा. हे आहे बजडी जी तू टेस्ट करणार आहेस. येस, भजडी मी कधी टेस्ट नाही केलेली आहे. आणि हे आहे आपलं आळणी मटन खिचडी जी इथली खूप प्रसिद्ध आहे. सो आता सुरुवात करूया. मटन थाळी इकडची स्पेशालिटी आहे, चूल मटन हे नाव आहे, पण मी रेग्युलरली येते तर ही आळणी खिचडी खाण्यासाठी. काय बोलूया खिचडीबद्दल, इंद्रायणी चिकट मस्त भात असा मऊ आहे ही टेस्ट, म्हणजे तुम्ही विसरूच शकणार नाही अशी टेस्ट आहे. आणि जो अळणी रस्सा देतात ते, त्याची पण टेस्ट अशीच आहे. पण इंद्रायणी भाताबरोबर जे काही लागतं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि इतकं छान शिजवलेलं आहे ना की प्रत्येक इंद्रायणी भाताच्या शितात ते त्या ह्याचा म्हणजे मटन असेल चिकन असेल त्याची चव उतरलेली आहे. म्हणजे जर कोण आजारी असेल आणि त्यांनी हे खाल्लं इन्स्टंट ताकद. इथे मी रेकमेंड करणार आहे हा सिझलिंग ब्राउनी सारखा जो आलेला आहे अंगारा चिकन. ॲक्च्युली अंगारा आहे, तंदूरमध्ये बनलेला आहे, ॲक्च्युली खूपच इकट आहे. तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही
अंगारा चिकन खा स्टार्टर आहे आपल्या लिस्टवर, खरडा मटन का मऊ आहे, खरड्याची चव आहे पण म्हणजे इन अ वे ते थोडंसं सिम्पल आहे, म्हणजे छान असं शिजलेलं मटन आहे आणि त्याच्यावरती असा खरड्याचं आपण म्हणू शकतो ड्रेसिंग केल्यासारखं त्याची चव आहे. जे मटन दर्दी आहेत ना, ज्यांना असं ॲक्च्युअल मटन मटन खूप आवडतं, त्यांच्यासाठी मटन खरडा खरंच खूप मजेशीर आहे. जास्ती मसाला नाही आहे, नुसता खरडा आहे. ज्यांना आवडतं आपलं रेग्युलर चायनीज, त्यांच्यासाठी लॉलीपॉप ऑप्शन पण आहे. क्रिस्पी चिकन मटका दम कबाब. आतापर्यंतचे जे स्टार्टर्स होते ते खरंच खूप स्पायसी होते, म्हणजे छान असे झणझणीत होते, पण हा जो स्टार्टर आहे हा खूप माइल्ड आणि छान आहे. लहान मुलांना तिखट नसेल आवडत, तर त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे आणि खूप असं क्रीमी आणि चीजी आहे. खरं तर स्टार्टर्स खाल्ल्यानंतर पोटात जागा उरत नाही, पण तरी आता मटण थाळी इथली स्पेशालिटी आहे. स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटण थाळी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा इथल्या सगळ्या मटण ज्या सगळ्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या ह्याच्यात येतात. तांबडा रस्सा मी पहिला टेस्ट करत आहे. तांबडा रस्सा असा मला ठसका लागला. तांबडा रस्सा तिखट आहे आणि एकदम पातळ आहे, एकदम असा लाईट आहे. तांबडा पांढऱ्या रस्स्यामध्ये जो फरक असतो, तांबडा रस्सा हा एकदम असा झणझणीत पाहिजे तसाच आहे. खूप छान भाकरी चुरून खाण्यासाठी, इट इज रिअली ऑसम. आणि आता मी जे त्यांचं मटण आहे ते टेस्ट करणार आहे. स्टार्टर्समध्ये जर मी जे मी मटण खाल्लं ते तर खूपच असं सॉफ्ट, तोंडात पाणी सुटतं तांबड्या रस्स्याच्या टेस्टनी, पण मटण इथलं खरंच खूप फ्रेश आहे, एकदमच फ्रेश लागलं आहे. मटण मसाला ऑसम आहे, किमा पण इतका तिखट आहे पण मस्त शिजलेलं आहे. आणि भाकरीबरोबर किमा खा, तांबड्या रस्स्याची सिप घ्या आणि त्यानंतर सिप घ्या सोलकडीची. इतकी छान डिझाईन केलेली आहे ही थाळी, ज्याच्यामध्ये सोलकडी पण आहे. नेमका बाकी पदार्थ एवढे तिखट आहेत, ती सोलकडी आणि अळणी रस्सा जो दिलेला आहे तो सगळा तिखटपणा बॅलन्स आउट करणार आहे. इथलं अळणी चिकन आणि अळणी मटन तर ऑसम आहेच, बिकॉज जे मी खिचडी जी मी टेस्ट केली अळणी खिचडी, त्याच्यातूनच मला कळालं की इथला अळणी रस्सा किती अप्रतिम असणार आहे. भाकरीबरोबर नुसता खरडा टेस्ट करणार आहे. ऑथेंटिक अस्सल महाराष्ट्रीयन खरडा आलेला आहे. आपला भात चिकट मस्त असा इंद्रायणी भात थाळीमध्ये येतो. धन्यवाद. खाणार आहे आता तांबड्या रस्स्याबरोबर आणि मटण. तुम्ही म्हणतो ना कान उघडणी झाली, त्याची म्हणजे कानातनं असा धूर निघतोय, तर मस्त असं झणझणीत सगळे असे सेन्सेस माझे असे उघडले. आई ग, मला खरंच गावची आठवण आली आहे. आमच्या गावी इंद्रायणी भात पिकतो आणि आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा हा असाच भात आम्हाला खायला मिळतो. ती चव मला आत्ता इथे येते आहे. गाईज, चूल मटण हे मिस खरंच करू नका, नाहीतर यू आर मिसिंग आउट ऑन समथिंग व्हेरी 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 स्पेशल. मीठा हो जाय सेगमेंटमध्ये थाळीमध्येच आलेलं आहे गुलाबजाम. गुलाबजाम आणि कुल्फी इथे तुम्हाला स्वीट डिशसाठी मिळेल. काय नरम आहे, टप्पोर आहे गुलाबजाम. एकच खूप होईल. अप्रतिम रेट्स, अप्रतिम एकदम अफोर्डेबल. सगळं एकंदरीत जे वातावरण आहे, ज्या प्रकारे ही जागा बनवलेली आहे, खरंच वाड्याचा फील येतो, आपल्या गावी गेल्यासारखं वाटतं. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा तुम्ही वरती बसता, जिथे आता मी बसलेली आहे, तिकडनं हा जो सगळा व्ह्यू दिसतो आहे ना, खूप मस्त वाटतं मला. इतकं फ्रेश वाटतं आत्ता, जसं मी तुम्हाला सांगितलं सेन्सेस उघडलेले आहेत, कान डोळे नाक. ऑसम 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 चूल मटण. मी पुढच्या वेळेस जाणार आहे ह्यांच्या खेड शिवापूरच्या ब्रांचला. पण खरंच कौतुक आहे या जागेच्या मालकांचं, एवढ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे इथे आउटलेट्स आहेत, युरोपियन इटालियन, आणि इथे क्राऊड पण आपल्या पुण्यामध्ये ह्या भागात एवढा कॉस्मोपॉलिटियन आहे, तरी
फूल मटन सारख्या कॉन्सेप्टची निवड करणं कुठल्याही मालकासाठी ही एक म्हणू शकतो एक स्वतःहून आत्म इच्छा असणं खूप गरजेचं आहे आणि धाडस. आणि ही जागा तुम्ही बघू शकता फुल आहे. दिवसा पण याल तुम्हाला टेबल बुक करावं लागेल. सगळे सेक्शन्स फुल असतात. आपली खाद्य संस्कृती प्रसिद्ध करण्यात आपण यशस्वी झालो आहोत ह्याचं एक उदाहरण मला इथे दिसत आहे. ही नॉर्थची फॅमिली आहे. आपको क्या अच्छा लगता है यहाँ पे? रान मटन. रान मटन, ये क्या है ये? It is the taste that I very, very enjoy. So spicy. I don't find it. आप कहाँ से हो वैसे? We're from the north side, we're from Punjab. एक जन चेहरा लपोतो है, पण जोरदार अंडी मटन की बात चालू है इंद्रायणी. और ये महाराष्ट्रीयन मटन आपको स्पाइसी इतना अच्छा लगता है? बहुत पसंद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आत्ता मला माझ्या कानात नाकात डोळ्यात बेल आयकन दाबल्यासारखं वाटतंय. तसा मस्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी इकडे या आणि लक्षात ठेवा, दॅट आय लव्ह यू ऑल.